रक्षाबंधन नमस्कार। खास मुलाकात या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मी आपला होस्ट संजय मिरे। रक्षाबंधनो, आज खास मुलाकात या कार्यक्रमाकरिता म्हणून इनबीसीनच्या स्टुडिओमध्ये एक असे राजकारणी आलेले आहेत ज्यांना आपण सर्वजण ओळखता। होय, मी ज्यांच्या संदर्भामध्ये बोलतो आहे असे पाहुणे म्हणजेच अविनाश ठाकरे, जे भारतीय जनता पार्टीसाठी ज्यांनी अनेक वर्षे कामं केलेली आहेत। खास मुलाकात या कार्यक्रमामध्ये ओबीसींना घेऊन आणि आता ज्या निवडणुका ज्या होणार आहेत त्या कशा पद्धतीच्या होणार आहेत, आयोगाचं काय म्हणणं आहे, राज्य सरकारचं आपलं काय म्हणणं आहे, या विविध विषयांवर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। पण प्रेक्षकबंधूंनो, आपल्या कार्यक्रमाची परंपरा असते की आलेल्या प्रत्येक पाहुण्यांच्या संदर्भामध्ये आपण माहिती देत असतो। तर मी आजचे आपले पाहुणे अविनाश ठाकरे सरांबद्दल मी एवढंच सांगू शकेल की ठाकरे साहेब, आपले जे शिक्षण आहे चंद्रपूरच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून आपण कम्प्युटर इंजिनिअरिंगची डिग्री मिळविलेली आहे आणि इतकंच नव्हे तर आपण चौथे मेरिटसुद्धा तिथे आलेले होता आणि मागील गेल्या 23 वर्षांपासून आपण राजकारणामध्ये सक्रियतेने काम करीत आहात। आणि अजून सांगायचं झालं म्हणजे महानगरपालिकेच्या जेवढे सर्व विषय जे विषय समित्या होत्या त्यांचेसुद्धा आपण अध्यक्षपद भूषविलेलं आहे। ते एवढंच नव्हे तर स्थायी समितीचे अध्यक्षपद पण आपण अगदी जबाबदारीने चांगल्या पद्धतीनं आपण ते भूषविलेले आहेत। आता जेव्हा कोरोनाचा विषय येतो तो कोरोना काळामध्ये सुद्धा बिकट परिस्थितीतील सत्ता पक्ष नेता म्हणून जबाबदारी आपण समर्थपणे पार पाडलीत, ज्यांचा लोकांना निश्चितच फायदा झालेला आहे। राज्य सरकारच्या ओबीसी आजचा जो आपला विषय त्याच्या अनुषंगाने प्रेक्षकांना मी एवढं सांगेल की राज्य सरकारच्या ओबीसी महामंडळाचे सर आपण अध्यक्ष होता, ज्याला राज्य सरकारतर्फे राज्य मंत्री पदाचा दर्जा होता। राज्य सरकारतर्फे महाज्योतीची स्थापना सर आपल्याच काळामध्ये झाली। एवढंच नव्हे तर ओबीसीच्या तरुणांना 10 लाख रुपयापर्यंतचा बिनव्याजी कर्जाची जी योजना होती साहेब तीसुद्धा आपल्या काळात झाली। तर प्रेक्षकबंधूंनो, हे होतं यांच्या संदर्भामधील माहिती। आता आपण सर, मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा आपलं खास मुलाखत या कार्यक्रमात स्वागत करतो। आपण आज व्याज वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आला। निवडणुकीचे पडसाद उमटत आहे, आयोग असेल, राज्य सरकार असेल, विविध तऱ्हेच्या गोष्टी होतात आहे, तर आपण त्याकडे बघूया। सर, माझा सर्वप्रथम प्रश्न हा होता की सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला प्रलंबित महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणूक जाहीर करण्यासाठी 2 आठवडे दिलेली आहेत। काय वाटतं तुम्हाला, 2 आठवडे हे सफिशियंट आहे की जास्त कालावधी हवा होता की हे पुरेसं आहे, काय सांगाल ठाकरे साहेब? माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो काल आदेश पारित केला त्या आदेशानुसार डिलिमिटेशन एक जी प्रक्रिया असते निवडणुकीची, त्या प्रक्रियेच्या संदर्भात स्पष्टपणे म्हटलेलं आहे की 11 मार्च 2022 जी प्रक्रिया झाली होती जी, त्याची पुढील प्रक्रिया कंटिन्यू करून आपण निवडणुका 15 दिवसाच्या 2 आठवड्याच्या घोषित कराव्या। याचा अर्थ असा आहे की ज्या महानगरपालिकांची डिलिमिटेशनची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि जिथपर्यंत लिहिली आहे तिथून आपल्याला समोर जायचं आहे। नागपूर महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये मी हे सांगेल की नागपूर महानगरपालिकेमध्ये डिलिमिटेशनची प्रक्रिया पूर्ण झाली होती, त्याच्यावर ऑब्जेक्शन आणि हिअरिंगसुद्धा मागवण्यात आले होते आणि ऑब्जेक्शन हिअरिंग सकट तो डाटा जो आहे तो राज्य सरकारकडे देण्यात आलेला होता। मध्यंतरीच्या काळामध्ये निवडणूक आयोगाचे सर्व अधिकार राज्य सरकारने घेतल्यामुळे ती प्रक्रिया थांबली होती। म्हणजे नागपूर महानगरपालिकेमध्ये डिलिमिटेशनची जिथपर्यंत प्रक्रिया झाली तिथून निवडणूक त्यांना समोर घेऊन जायची आहे जी। याचाच अर्थ असा आहे की आता फक्त प्रारूप, फायनल प्रारूप डिक्लेअर करणं, मतदार यादी घोषित करणं, आरक्षण घोषित करणं आणि निवडणुका घोषित करणं, आणि मला असं वाटतं हा कार्यकाळ खूप जास्त राहणार नाही, 1-1.5 महिन्याच्या कार्यकाळामध्ये या सगळ्या प्रक्रिया पूर्ण होऊन निवडणूकसुद्धा घेण्यात येऊ शकते, अशा प्रकारची परिस्थिती नागपूर महानगरपालिकेची आज आहे। पण सर, ओबीसीमध्ये आरक्षण मिळेपर्यंत राज्य या निवडणुका पुढे ढकलण्याकरता म्हणून राज्य सरकारने एक नवीन विधेयकाद्वारे कायदा मंजूर करत राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार स्वतःकडे घेतले होते। मात्र राज्य सरकारच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने आव्हानसुद्धा देण्यात आलेले होते। या पिटिशनवर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला। प्रश्न हा आहे की अद्यापही निवडणूक आदेशाची प्रतीक्षा मनपा प्रशासनाला आहे का, यावर आपली काय प्रतिक्रिया आहे, त्यांना मिळाली आहे का आतापर्यंत? नाही, नागपूर राज्य सरकार, आम्ही पहिलेपासून म्हणतो आहे की राज्य सरकार हे या संपूर्ण प्रकरणावर वेळखाडू धोरण स्वीकारत आहे। या महाराष्ट्रामध्ये जे सरंजामशाहीचे जी वृत्तीचे जो महाविकास आघाडीमधला घटक आहे त्या घटकाला ओबीसीचं आरक्षण मुळातच नको आहे। याचं कारण असं आहे
की वंश परंपरेने त्यांच्याकडे जे स्थानिक स्वराज्य संस्थांमधले जे पद येत होते, ओबीसीचं आरक्षण आल्यानंतर ते पद त्यांच्या घरच्या घरगड्यांना किंवा नोकरांकडे त्यांना द्यावे लागायचे आणि मग सभेमध्ये किंवा कुठल्याही कार्यक्रमामध्ये त्याच्यासोबत त्यांना बसायला लागायचं, तो त्यांना स्वतःचा अपमान वाटायचा, म्हणून त्यांनी ठरवून ओबीसीचं आरक्षण संपवलेलं आहे. त्यांना ओबीसीचं आरक्षण द्यायचं नाही आहे, कारण त्रिसूत्रीच्या अनुषंगाने त्यांना ट्रिपल टेस्ट करणं आणि ताबडतोब 3-4 महिन्यामध्ये डाटा सबमिट करणं हाच त्यांचा विषय होता, पण त्यांनी त्या विषयाला बरगळत बगल दिली आणि केंद्राकडे बोट दाखवायला सुरुवात केली. विषय असा आहे की हा विषय केंद्राचा नाहीच आहे, हा विषय ओबीसीचं स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं आरक्षण देण्याचा अधिकार संविधानाने संपूर्णपणे राज्य सरकारला दिलेला आहे. तो किती द्यायचा, कसा द्यायचा, या संदर्भात 2010 सुप्रीम कोर्टाने त्रिसूत्रीची रचनासुद्धा सांगितली. याचं कारण असं आहे की जिल्ह्यानुसार ओबीसीची संख्या बदलत जाते आणि त्याचं आकलन करून, त्रिसूत्रीद्वारा आकलन करून राज्य सरकारने ते देणं अपेक्षित होतं. 2010 काँग्रेसचं सरकार होतं, 2019 काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीचं सरकार आहे. या सरकारला ते आरक्षण द्यायचं नव्हतं म्हणून त्यांनी टाईमपास केला आणि त्याच टाईमपासचा एक पार्ट म्हणजे हा जो ऑर्डिनन्स होता, ज्याच्यामध्ये अनेक त्रुट्या त्यांनी ठेवल्या आणि तो ऑर्डिनन्स त्यांनी मुद्दामून दाखल केला की आम्ही काहीतरी ओबीसीसाठी करतो आहे, एक अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी अजूनही ट्रिपल टेस्टच्या संदर्भात त्यांना जी माहिती गोळा करायची त्याची साधी सुरुवात झाली नाही. आत्ता कुठे बंटी आयोगाने त्याचे ऑब्जेक्शन हिअरिंग घेणं सुरू केलेले आहे, वेळ काढूपणाचं धोरण, जेणेकरून 5 वर्षासाठी ओबीसीची एक पूर्ण राजकीय पिढी संपुष्टात यावी, अशा प्रकारची योजना आखून ठरवून ओबीसी आरक्षणाचा खून या राज्य सरकारने केलेला आहे. आणि सुप्रीम कोर्टाच्या हे लक्षात आलेलं आहे, कारण 3 डिसेंबर 2019 जो सुप्रीम कोर्टाने जे टिकटर पास केलं तेव्हापासून आत्तापर्यंत कालपर्यंत प्रत्येक हिअरिंगमध्ये, प्रत्येक डिसिजनमध्ये सुप्रीम कोर्टात त्याबद्दल राज्य सरकारवर ताशेरे ओढवत आहे आणि सुप्रीम कोर्टाला हे माहिती आहे. त्याच्यामुळे या संपूर्ण नोटिफिकेशनचा कुठलाही परिणाम या ओबीसीचं आरक्षण मिळण्यामध्ये होणार नाही आहे, त्याला त्रिसूत्रीत लागणार आहे. पण आमचा असा स्पष्टपणे आरोप आहे की ठरवून हे आरक्षण राज्य सरकारने संपवलं आहे आणि त्यांना निवडणुका घ्यायच्या म्हणून त्या त्या प्रकारची मांडणी करतात. पण ठाकरे साहेब, एक प्रश्न असा येतो की राज्य सरकारने हे सांगितलं की केंद्र सरकारने अजूनही इम्पिरिकल जो डाटा आहे तो देण्यात आलेला नाही, त्याच्यामुळे सगळी खेळखंडोबा झालेला आहे, कुठेतरी गोंधळ उडालेला आहे, केंद्र सरकार का राज्य सरकारला ते देत नाही आहेत? मुळामध्ये मी मगाशीच सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीचं आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे, कारण स्थानिक स्वराज्य, आणि तो सुद्धा अधिकार कसा आहे की प्रत्येक जिल्ह्याचे आरक्षण किती ओबीसीची टक्केवारी किती आहे त्यानुसार आरक्षण निश्चित करण्याचा अधिकार संविधानाने राज्य सरकारला दिला आहे. मग केंद्र सरकारच्या एम्पिरिकल डाटाची काय गरज आहे? आणि दुसरा महत्त्वाचा म्हणजे केंद्र सरकार एम्पिरिकल डाटा गोळा नाही करत, केंद्र सरकार जनगणना करते आणि जनगणनेच्या डाटामध्ये कुठल्याही प्रकारचं ओबीसीचा प्रवर्गाचा कॉलम नसल्यामुळं केंद्र सरकार तो डाटा देऊ शकत नाही. आणि जो डाटा 2010 निकालानंतर केंद्र सरकारने गोळा केला होता त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्रुट्या आहे हे महाविकास आघाडीतल्या सरकारच्या नेत्यांनाही माहिती आहे, परंतु आपलं कुठेतरी आपली अकार्यक्षमता लपवण्याकरता आणि ओबीसींच्या असलेल्या अज्ञानाचा फायदा घेत त्यांनी हा विषय केंद्राकडे ढकलण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेव्हा की अधिकारच त्यांचा आहे. एक उदाहरण म्हणून सांगतो, म्हणजे तुम्ही आता प्रश्न विचारला, तामिळनाडूमध्ये ओबीसीची लोकसंख्या ही 69% आहे, याचा अर्थ उरलेल्या 31% शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि सवर्ण येतात. आपण असं गृहित धरू चालू की ओबीसीची संख्या 69% आहे, म्हणजे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबची संख्या कुठेतरी 15-16% दरम्यान असेल. मग तामिळनाडू सरकारने ओबीसीचं आरक्षण ज्या वेळेला डिक्लेअर करतील, ओबीसीचं आरक्षण देतील, त्यावेळेला ऑब्व्हियसली 50% कॅपमध्ये 35% आरक्षण ओबीसीला मिळतील आणि 15% आरक्षण शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबला मिळेल. हा त्यातला गुणाकाराचा, हा त्यातला गणिताचा विषय आहे की तुम्हाला ठरवायचं, राज्य सरकारला ठरवायचं नागपूर जिल्ह्यात किती ओबीसीचं आरक्षण होईल, गडचिरोली जिल्ह्यात किती होईल, वर्धा जिल्ह्यात किती होईल, अकोला जिल्ह्यात किती होईल, मुंबईमध्ये किती होईल, राज्य सरकारला ठरवायचं आहे आणि जबरदस्ती केंद्राकडे बोट दाखवतात. तर अविनाश ठाकरे यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की राज्य सरकार कुठेतरी ओबीसींवर अन्याय करीत आहे, ओबीसींना पूर्णपणे मिटवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करीत आहे. या इम्पिरिकल डाटा संदर्भात बोलायचं झालंच तर त्यांनी अगदी विस्तृत माहिती दिलेली आहे. मुळात म्हणजे राज्य सरकारचीच ही मुळात इच्छा नाही आहे की ओबीसींना कुठेतरी त्यांना एक स्थान द्यावं, त्यांचं काही जीवन संवर्धन व्हावं किंवा राजकारण असेल कुठेतरी त्यांना वाव द्यावा हे नको आहे.
त्यामुळेच हा जो सगळा जो प्रश्न जो उद्भवलेला आहे याला सर्व अंगाने जर बघितलं तर राज्य सरकार हे जबाबदार आहे असं यावेळेला आपले जे पाहुणे आले अविनाश ठाकरेजी यांचं म्हणणं आहे. सर, ओबीसी आरक्षण कायम राहण्याकरता काय खरोखर राज्य सरकारला अपयश आले का आणि राज्य सरकार याला जबाबदार आहे का आणि मनपा निवडणुकीत मिशन 120 पूर्ण भाजप करणार काय, काय सांगाल या संदर्भात? निश्चितपणे ओबीसी आरक्षण द्यायला राज्य सरकारच जबाबदार आहे, कारण या महाविकास आघाडीमध्ये जो सरंजामशाही पद्धतीचा जो एक पक्ष आहे त्यांना ओबीसीचं आरक्षण नको आहे. त्यांना भीती आहे की या स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं आरक्षण असलं ते उद्या एम एल ए आणि एम पीच्या सीटमध्ये राहील आणि मग त्यांची वंशपरंपरेने त्यांना राजकीय वंशपरंपरेने मिळालेली गादी कुठेतरी हातातून जाईल. त्याच्यामुळे त्यांनी हा घाट घालून 25 वर्षापासूनचं आरक्षण त्यांनी संपवलेलं आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये. त्यानंतर जेवढ्या वकील संघटना आहेत त्यांनी जो त्याचं विश्लेषण केलेलं आहे, जेवढे ओबीसी नेते आहेत त्यांनी जे विश्लेषण केलं आहे, याच्यानुसार इवन राज्य सरकार पहिले जी केंद्राकडून डाटा मागायची भूमिका होती त्यांनी शेवटी कबूल केलं की इम्पेरिकल डाटाच याच्यासाठी लागणार आहे. म्हणजे पण ही 2 वर्ष अगोदर समजा कबुली घेऊन तेव्हाच इम्पेरिकल डाटा कलेक्ट करायला असता तर कदाचित ते आरक्षण गेलं नसतं. राज्य सरकारची भूमिकाच नसल्यामुळे त्यांनी टाइमपास केलेला आहे. राहिला महानगरपालिकेचा मिशन 120 विषय, निश्चितपणे भारतीय जनता पार्टीने गेल्या 15 वर्षामध्ये नागपूर शहरामध्ये जे विकासात्मक कामं केलेले आहेत, भारतीय जनता पार्टीचे नेते नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून लाखो करोड रुपयाचे कामं या नागपूर शहरामध्ये आलेले आहे, मोठमोठ्या इन्स्टिट्यूशन या नागपूर शहरामध्ये आलेले आहे आणि नागपूर शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम माननीय नितीनजी गडकरी यांनी केलेलं आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या अनेक योजना, मोठ्या प्रमाणात निधी 2014 ते 2019 या मध्ये नागपूर शहरामध्ये आलेल्या आहे. सिमेंटच्या रस्त्यांचं जाळं निर्माण झालेलं आहे, मेट्रो रेल नागपूरमध्ये चालू आहे, त्याचबरोबर उड्डाणपुलांचं जाळं निर्माण झालेलं आहे, चांगले चांगले बगीचे होतात आहे, पर्यावरणनिष्ठ वास्तू तयार होतात आहे, पर्यावरणनिष्ठ बगीचे तयार होतात आहे, हे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीला फार मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. एकंदरीत शहरातल्या लोकांना जीवन जगण्याकरता ज्या काही स्वाभाविकपणे सुविधा पाहिजे ते सर्व गेल्या 15 वर्षामध्ये नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून जनतेमध्ये दिलेले आहे. कोरोना काळामध्ये भाजपचा कार्यकर्ता हा जनतेमध्ये होता, लोकांना सहकार्याची त्यांनी भूमिका घेतली, हे सर्व जनतेने अनुभवलेलं आहे, पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये नागपूर शहराची जनता भारतीय जनता पार्टीला 120 पेक्षा जास्त नगरसेवक निश्चितपणे निवडून देईल. सर, महाज्योतीची जी स्थापना आपल्या काळामध्ये करण्यात आलेली होती तर कोणकोणत्या गोष्टींना जास्त प्राधान्य देण्यात आलं किंवा युवकांसाठी म्हणून महाज्योतीच्या माध्यमातून काय योजना राबविण्यात आल्या? महाज्योतीच्या माध्यमातून सर्वात पहिले तर ओबीसीचा सर्वेक्षणाचा विषय होता. त्याच्या माध्यमातून पंचायत राज असो किंवा शहरी विभाग असो किंवा ग्रामीण विभागामध्ये असो, जलदूत, सावित्रीदूत आणि ज्योतिदूत अशा प्रकारचे जी एनजीओला कामं देऊन एक सर्वेक्षण ओबीसी समाजाचं करायचं, ज्याच्यामध्ये त्यांचे शैक्षणिक स्तर काय आहे, त्यांच्या आरोग्याची परिस्थिती कशी आहे, त्यांची आर्थिक परिस्थिती कशी आहे, या सर्व माहितीच्या आधारे मग त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी बिल्डिंगचे मोठमोठे प्रोग्राम चालवायचे. त्यांना त्या समाजाच्या समांतर रेषेमध्ये येण्याकरता ज्या ज्या सुविधा पाहिजे त्या सर्वच्या सर्व सुविधा त्यांना उपलब्ध करून द्यायच्या, त्यांना शिक्षणाच्या सोयी द्यायच्या, शहरात म्हणजे प्राथमिक शिक्षणाच्या सोयी द्यायच्या, माध्यमिक शिक्षणाच्या सोयी द्यायच्या, त्याच्याबरोबर मोठ्या अकॅडमिक शिक्षणाच्या सुद्धा सोयी द्यायच्या आणि त्याचा खर्च सगळ्याच्या सगळं राज्य सरकारतर्फे उचलायचा आणि त्यांना समजा फॉरेन एज्युकेशनला जायची गरज असेल, शिष्यवृत्ती ही राज्य सरकार देईल, अशा प्रकारची एक संपूर्ण आखणी त्या माध्यमातून महाज्योतीच्या माध्यमातून माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये त्यावेळेला झाली होती. उद्योग क्षेत्रामध्ये ओबीसीच्या तरुणांना रोजगार मिळावा म्हणून सव्याज परतावा योजना, ज्याला आम्ही बिनव्याजी बिनाव्याजी कर्ज योजना म्हणतो, अशी योजना आणली होती. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला बिझनेस सुरू होत आपण एखाद्या बँकेकडून कर्ज घेतो तर आपण बँकेचं ट्रान्झॅक्शन पाहत असाल तर इन्स्टॉलमेंट ज्या वेळेला पहिला भरतो त्याला पहिले बँक इंटरेस्ट कापते, पहिल्यांदा इंटरेस्ट कापते आणि नंतर त्याचं प्रिन्सिपल कापतं आणि पहिल्या इन्स्टॉलमेंटमध्ये इंटरेस्ट जास्त असतो, प्रिन्सिपल कमी असतं. जसे जसे इन्स्टॉलमेंट समोर जातं तसं तसं प्रिन्सिपलची अमाऊंट वाढत जाते, इंटरेस्ट कमी होतं आणि व्याज जे आहे म्हणजे इंटरेस्ट जो आहे तो राज्य सरकार भरणार होती आणि त्याचा फायदा त्याच्यामुळे अनेक तरुणांना रोजगार म्हणजे बिझनेस टाकणं सोयीचं झालं असतं आणि त्याच्याकरता 250 करोड रुपयाची तरतूदसुद्धा त्यावेळेला राज्य सरकारने त्याच्यामध्ये केली होती. या 2 महत्त्वाच्या योजना या
राज्य सरकारच्या माध्यमातून मी जेव्हा अध्यक्ष होतो त्यावेळेला सुरू करण्यात आले होते. बिलकुल, अतिशय चांगल्या पद्धतीनं महाज्योतीची स्थापना कशी झाली आणि कशा प्रकारे कार्य करण्यात आलं, कामं या समाजासाठी करण्यात आली याची विस्तृत जी माहिती आहे ती आज अविनाश ठाकरे यांनी आपण दिलेली आहे. सर, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रलंबित निवडणुका प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा हा किती मोठा महत्त्वाचा आदेश असं आपल्याला वाटतं आणि याकडे आपण कसे बघता? मी संपूर्णपणे राज्य सरकारला दोष देईन की राज्य सरकारने याच्यावर कुठलीही कारवाई न केल्यामुळे कंटाळून शेवटी सर्वोच्च न्यायालयाला हा निर्णय द्यावा लागला. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीचं आरक्षण संपवलेलं नाही. पहिले मी क्लिअर करून देतो, राज्यघटनेने जी 50% मंडल आयोग लागू झाल्यानंतर जी 50% कॅप होती की कुठलंही आरक्षण द्या, एकूण आरक्षण 50% वरती जायला नको, मग त्याच्यामध्ये शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचं आरक्षण दिल्यानंतर ज्या काही जागा उरतील त्या ओबीसीसाठी ऑटोमॅटिक रिझर्व होतील. ज्याच्यामध्ये काही ठिकाणी, जसं मी मागायची उदाहरण दिलं की समजा एखाद्या ठिकाणी शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या जागा 15% असल्या तर 35% ओबीसीला मिळतील, आणि काही ठिकाणी समजा शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या जागा या 25% भरल्या तर ओबीसीला 25% आरक्षण मिळतील. परंतु याचा सर्वव्यापक आपण विचार असा केला तर ओबीसीच्या रिझर्व्ह जागा, म्हणजे एका जिल्ह्यापुरता आपण विषय नाही घेत, पूर्ण देशातला विचार आपण करू, तर मग ओबीसीच्या मोठ्या प्रमाणात जागा या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या मोठ्या प्रमाणात जागा ओबीसीला मिळण्याची शक्यता आहे, होती सुद्धा. परंतु राज्य सरकारच्या गलथन कारभारामुळे चिडून सुप्रीम कोर्टाने म्हटलं की तुम्हाला ओबीसीचं आरक्षण द्यायचं नाही आहे, हे तुमच्या कृतीवरून लक्षात येत आहे, म्हणून आम्ही तुम्ही जोपर्यंत एम्पेरिकल डाटा आम्हाला देत नाही त्रिसूत्रीनुसार तोपर्यंत या आरक्षणाला स्थगिती देतो आहे. ज्या दिवशी सरकार एम्पेरिकल डाटा सुप्रीम कोर्टामध्ये सादर करेल त्या दिवशी स्थगिती उठेल आणि ओबीसीचं जे स्थगित झालेलं आरक्षण आहे ते 50% कॅपमध्ये राहून पूर्ववत होईल. आणि तोपर्यंत या सरकारच्या चुकीमुळे ओबीसीतली एक संपूर्ण पिढी, राजकीय पिढी गारद होणार आहे आणि त्याच्यामुळे ओबीसी हा 10 वर्ष मागे जाणार आहे. आणि त्याच्यामुळे या सर्व प्रकरणामध्ये अजूनही आमची सुप्रीम कोर्टाला विनंती राहील की आपण आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, राज्य सरकारच्या चुकीबद्दल ओबीसींना शिक्षा देऊ नये आणि ओबीसीचं आरक्षण पूर्ववत करण्यासाठी एक टाइम बाउंड प्रोग्राम राज्य सरकारला द्यावा की एवढ्या दिवसातच तुम्हाला हे आरक्षण पूर्ण हे कम्प्लीट करायचे आहे आणि तरच ओबीसीचं आरक्षण राज्य सरकार लागू करेल, अन्यथा ओबीसीचं एक फार मोठी हानी या निर्णयामुळे झालेली आहे. ओबीसीचं कसं अधपतन केलं जात आहे, ओबीसी वर्ग हा इतर कॅटेगरीच्या दृष्टीने खूप मोठा आहे पण त्याचं कशाप्रकारे राजकारण केलं जातं आणि नाहक राजकारणाची बळी ओबीसी वर्ग ठरत आहे. ओबीसी वर्गावर जर अन्याय झाला तर येणारी पिढी ही कदाचित, मग ते राज्य सरकार असेल किंवा ज्यांनी कुरघोडी केलेली आहे, मग ते कोणतेही सरकार असेल त्यांना कधी माफ करणारं राहणार नाही. कारण आज ओबीसी समाजावर ज्या पद्धतीनं हा जो अन्याय झालेला आहे ही पोकळी भरून काढण्याकरता 20 ते 25 वर्ष लागणार आहेत. ओबीसीच्या मुलांना खरंच न्याय मिळेल का? मग ती आरक्षण असेल, स्कॉलरशिप असेल, अन्य बऱ्याच गोष्टी अशा की आजही ओबीसी वर्ग पूर्णतः मागे आहे, मागास दिला आहे आणि काही राजकारणांच्या नतद्रष्टेपणानं हा झालेला नक्कीच कार्यक्रम आहे, पण कुठेतरी सरकार असेल, सरकारने याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे. आज सर्व पार्टीमध्ये सर्व प्रकारचे कॅटेगरीचे लोक राहतात. ओबीसीसुद्धा हा बहुसंख्येनं सर्वच पक्षामध्ये आहे, त्यांचासुद्धा आपण विचार केला पाहिजे. कारण लोकतंत्रामध्ये ओबीसी हा सुद्धा एक घटक आहे, त्याचासुद्धा सरासर विचार करायला पाहिजे, ही काळाची गरज आहे. सर, मला एक प्रश्न माझा असा होता की निवडणुकांचे जेव्हा पडघम वाजलेत तेव्हा राजकीय पक्ष पूर्णतः सज्ज झालेत, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रूपाने झालेले आहे. ठाकरेजी, त्याच्यानंतर प्रशासनसुद्धा अलर्ट झालेलं आहे, गाफील नाही आहे, प्रशासनसुद्धा अलर्ट झालं आहे आणि इच्छुक जे उमेदवार होते तेसुद्धा मोठ्या यांनी कामाला लागलेले आहे. माझा प्रश्न असा होता की प्रभाग पद्धती व्हायला हवी की वॉर्डची रचना व्हायला हवी? नाही, मुळामध्ये असं आहे की शब्द एकच आहे, वार्ड हा इंग्लिश शब्द आहे आणि प्रभाग हा मराठी शब्द आहे. त्याच्यामध्ये एक सदस्य की बहुसदस्य हा विषय आहे. त्या दोन्ही याच्यामध्ये दोन्हीचे फायदे आणि तोटे आपण सर्वांनी अनुभवले आहे. एक सदस्य प्रभाग पद्धतीमध्ये, वार्ड पद्धतीमध्ये समजा नगरसेवक अकार्यक्षम असेल तर त्या संपूर्ण वार्डाला त्याचा परिणाम भोगावा लागलेला आहे. आणि बहुसदस्य प्रभाग पद्धतीमध्ये एक नगरसेवक सक्षम असेल आणि बाकीचे अकार्यक्षम असेल तर
पर्सनल इगोमुळे इगेमुळे म्हणा किंवा आपसातल्या कोऑर्डिनेशनमुळे लोकांना त्याचा परिणाम भोगायला लागला आहे. आपण त्यातलं चांगलं घेऊ. आपण असं समजू की बहुसदस्य प्रभाग पद्धतीमध्ये एक कार्यक्षम नगरसेवक असला तरी समजा त्याची मानसिकता असेल तर तो पूर्ण त्या भागाचा विकास करू शकतो. किंवा एकल प्रभाग पद्धतीमध्ये समजा एखादा नगरसेवक अकार्यक्षम असेल तर जनतेला त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. या दोन्ही याचा आपण एक पॉझिटिव्ह वेने विचार करू. मला वाटतं ते डिपेंड करतं सरकारवर आहे आणि या सगळी डिपेंडन्सी सरकारवर आहे आणि जनता आज खूप सुज्ञ झालेली आहे. जो एखादा अकार्यक्षम व्यक्ती होईल तर त्याची जागा जनता निश्चितपणे त्याला जागून त्याची जागा दाखवून देते. तर मग या येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही प्रकारची पद्धती असेल तरी जनप्रतिनिधींना जनतेचं काम करावंच लागेल, जनतेचा विकास करावाच लागेल. दोन्ही याचे अनुभव चांगले वाईट आहे, त्यातले चांगले घेऊ वाईट सोडून देऊ. बिलकुल चांगले घेऊ आणि वाईट सोडून देऊ असं अविनाश ठाकरे यांचं म्हणणं आहे. पण मी प्रेक्षक आपण असंही बघतोय की बरेचदा प्रभाग पद्धतीमध्ये जे चार चार पाच पाच नगरसेवक जे निवडून येतात निवडून आल्यानंतर ते लोकांचे कामं करत नाही. कारण एक जनप्रतिनिधी हा दुसऱ्या जनप्रतिनिधीकडे बोट दाखवतो आणि चौघांचं मिळून जे एक चांगलं काम जे व्हायला पाहिजे असतं ते होत नाही. याचाच अर्थ कुठेही नीट कॉर्डिनेशन समन्वय हा नीट साधला जात नाही. मला प्रश्न हाच होता सर, जर एका प्रभागामध्ये चार नगरसेवक जर त्याच पक्षाचे निवडून आले, एक नगरसेवक काम करतो आहे तीन करत नाही, पक्ष त्याच्यावर काही कार्यवाही करणार का? राजकारणामध्ये पक्षाच्या कारवाईला तेवढं महत्त्व नसतं जेवढं जनतेच्या कारवाईला असतं. समजा काही नगर अकार्यक्षम व्यक्तीला जे जनतेच्या मनामध्ये अकार्यक्षम आहेत आणि त्यांना पक्षाने तिकीट दिली तर जनता त्यांची जागा दाखवते आणि राजकारणामध्ये साधारणतः निवडून येणाऱ्याला तिकीट दिलं जातं. त्याच्यामुळे कारवाई हा विषय जनताच घेते. समजा चुकीचे निर्णय राजकारणामध्ये झाले तिकीट देताना तर त्याचा निश्चित परिणाम राजकीय पक्षांना भोगावा लागतो आणि त्यामुळे राजकीय पक्ष त्याचप्रमाणे निर्णय घेतात. बिलकुल राजकीय पक्ष त्याप्रमाणे निर्णय घेतात. मात्र किती जरी आपण म्हटलं की जे आपले नगरसेवक जे असतात जे काम करत नाही, ज्या कुरघोडी करतात, मुळातच खरंच काम करत नाही असं सुद्धा आहे. आणि काही काही नगरसेवक खूप छान आहे की जे दिवस रात्र लोकांसाठी अहोरात्र काम करतात, त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पण काही अफवाजसुद्धा असतात. हे जे अफवाज लोक आहे यांच्यावर लोक त्यांना न्याय देतील, लोक त्यांच्यावर काय करायचं ते प्रतिक्रिया देतील हा भाग वेगळा. मात्र याच्यामुळे पक्षाची जी प्रतिमा आहे ही कुठेतरी कमी जास्त होऊ शकते. याकडे सुद्धा पार्टीनं लक्ष देणं किंवा त्या नेतेमंडळीनं लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. सर, मागील गेल्या 15 वर्षांपासून नागपूर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणजे आपल्या पक्षाची सत्ता आहे. मात्र भाजपाने काही काम केले नसल्याचे मत आणि मतदार भाजपाला मनपातून हद्दपार करतील, सत्ता पालट होईल व काँग्रेसचा झेंडा फडकेल असे आमदार विकास ठाकरे यांचं नुकतंच स्टेटमेंट आलेलं आहे. कशा पद्धतीनं आपण ह्या स्टेटमेंटला घेता किंवा काय आपली प्रतिक्रिया आहे? असं आहे, 15 वर्षापैकी 5 वर्ष विकास ठाकरे आमच्यासोबत होते. आमच्यासोबत म्हणजे महानगरपालिकेत होते, विरोधी पक्षनेता होते. आणि त्यावेळेला त्यांनी असेच आरोप केले होते की भारतीय जनता पार्टीने 5 वर्षात कुठलं काम केलं नाही, ते स्वतः निवडणुकीला उभे झाले आणि जनतेने त्यांना पाडलं. त्याच्यामुळे जनता ही सक्षम आहे, जनतेला केलेले कामं दिसतात आणि विरोधकांजवळ कुठलेही मुद्दे नाही आहे. त्याच्यामुळे ते सातत्याने आरोप करत राहतात. आज शहरामध्ये आमचं जोपर्यंत आमचा कार्यकाळ होता तेव्हा एकाही पैशाची पाणी टंचाई शहराच्या जनतेला भोगावी लागली नाही. परंतु जसे ॲडमिनिस्ट्रेटर बसले त्याबरोबर ताबडतोब पाण्याच्या कंप्लेंट लोकांना यायला लागल्या. स्वच्छतेच्या बाबतीमध्ये असो, या 15 वर्षात नागपूर महानगरपालिकेने 3 ते 4 अवॉर्ड स्वच्छतेच्या बाबतीमध्ये नागपूर शहराला मिळवून दिलेले आहे. नागपूर शहराच्या काही योजना आज पायलट योजना म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये राबवल्या जात आहेत. चांगलं पाणी, स्वच्छ शहर, चांगले रस्ते, चांगले बगीचे, चांगले खेळण्याचे उद्यानं, ह्या खेळण्याचे मैदान, या सर्व सुविधा आम्ही नागपूरकरांना देतो आहे. फक्त शहराचा विस्तार जो वाढत आहे, काही ठिकाणी काम कम्प्लीट झालेलं आहे आणि विस्तारित जो भाग आहे त्या ठिकाणी अजूनही कामं व्हायची आहे. आणि हा विस्तार चालूच राहणार आहे, कामं चालूच राहणार आहे आणि समस्या कधीही संपणार नाही. कारण लोकांच्या मागण्या ज्या आहे, एक वेळेला रस्त्यावरून आपण खडीकरणाचे रस्ते होते, नंतर डांबरीचे रस्ते आले, आता सिमेंटचे रस्ते आले, उद्याच्या काळामध्ये अजून नवीन टेक्नॉलॉजी आली त्याचे रस्ते येतील. तर मग विकास झाला आपण म्हणणार नाही. आणि आपण एकच म्हणू की त्याच्यामध्ये जो बदल आहे त्या बदलासकट आपल्याला समोर जावं लागणार आहे. आणि शहरातला या शहराला जगामध्ये एक आधुनिक खेडं म्हणून जे बघण्यात येत होतं, आज एक आधुनिक शहर म्हणून बघण्यात येत आहे. जगाच्या नकाशावर नागपूर शहर आलेलं आहे
आणि त्याचा निश्चितपणे त्याची चर्चा संपूर्ण जगामध्ये होत आहे आणि त्याच्यामुळे विरोधकांच्या आरोपाला त्यामध्ये असं काही तथ्य नाही आहे. जे काही आहे शहरातली जनता सुज्ञ त्यांना सगळं करते आणि त्याप्रमाणे ते निर्णय घेतील. बिलकुल, शहरातील जनता ही सुज्ञ आहेत आणि त्यांना जे योग्य वाटतं ते करत असतात. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी या नेहमी झाडतात, एकमेकांवर चिकलफेकसुद्धा करतात. ही तर अतिशय संयमितपणे प्रतिक्रिया होती. मात्र असं सुद्धा बघण्यात येत आहे की कशा प्रकारचं सध्याचं जे राजकारण सुरू आहे ते कशा प्रकारचं आहे. आज बेरोजगारीचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा जीवन विकासाचा प्रश्न असेल, शिक्षणाचा असेल, याकडे राजकारणाचं लक्ष नाही. मात्र अशा काही ज्या गोष्टी असतात ज्या किती त्याच्यासाठी किती योग्य आहे मला माहिती नाही, मात्र ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष होत जातं. इकडे कुठेतरी लक्ष केंद्रित करावं एवढीच काय या जनते शहरातील जनतेची मागणी आहे. सर, OBCचा अजून एक मुद्दा मला असा म्हणावासा वाटतो की मग ते पूर्व मुख्यमंत्री अशोक चव्हाण असतील आहे, OBCचे नेता म्हणून छगन भुजबळ असतील आहे, एकनाथ खडसे जे असतील आहे जे पूर्वी आपल्या पक्षात होते आता दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत, विजय वडेट्टीवार असेल, विकास ठाकरे असेल किंवा खुद्द आपण अविनाश ठाकरे असाल, यांच्यासारखे दिग्गज OBCचे नेते आहेत जे लोकं ज्यांच्याकडे बघतात की हे आपले OBCचे नेते आहेत, तरी पण OBCला न्याय मिळाला नाही, काय करणार या पुढचं आपलं, व्हॉट विल हॅव युअर नेक्स्ट स्ट्रॅटेजी? नाही, असं आहे की एखाद्या व्यक्ती झोपेचं सोंग घेऊन असेल तर त्याला उठवता नाही, तो खरखर झोपला असेल तो उठवता येईल. या राज्य सरकारनी सर्वच आरक्षणाच्या बाबतीमध्ये झोपेचं सोंग घेतलं आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी मराठा आरक्षण कायम केलं ते या सरकारमध्ये केलं, पदोन्नतीतलं आरक्षण याच सरकारच्या चुकांमुळे गेलं, OBCचं सुद्धा आरक्षण याच सरकारमध्ये गेलेलं आहे आणि आम्हाला विश्वास आहे की OBC जनता या सर्वांना माफ करणार नाही. आज जे नेते महाविकास आघाडीमध्ये आहेत आणि त्यांच्या अडचणी आम्ही समजू शकतो, कारण त्यांच्या राजकीय अडचणी, त्यांच्या आकाश त्यांना परवानगी देत नाही, त्याच्यामध्ये काही करू शकत नाही, तिथे बांधलेले आहे, त्यांची कुचंबणा होत आहे पण ते बोलू शकत नाही. तर या सर्व नेत्यांना येणाऱ्या काळामध्ये जनता जागा दाखवून देणार आहे. OBC म्हणून आम्ही हा संघर्ष सातत्याने चालू ठेवणार आहोत. अनेक वर्षापासूनचा संघर्ष आहे. आमच्या हक्काचं आरक्षण या महाविकास आघाडीच्या चुकीच्या धोरणामुळे गेलेलं आहे. दुर्दैवाने त्याच्यामध्ये असलेल्या OBC नेत्यांनी जी भूमिका घ्यायला पाहिजे होती ती घेतली नाही, ते राजकारणामध्ये गुंतून राहिले. आपल्या पक्षातल्या नेतृत्वाला खुश करण्याकरता त्यांनी त्या आंदोलनाची दिशा बदलवली आणि त्यामध्ये ते यशस्वी झाले. त्यांनी OBCमध्ये फूट पाडून हा जो विषय हा भरकटण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे. परंतु त्यांच्या हे लक्षात येत नाही की आरक्षण ही संधी आहे. उद्या समजा OBCचं आरक्षण संपलं ही संधी नाही असं OBCच्या पोरांना वाटायला लागलं आणि त्यांनी आरक्षण आणि त्यांनी राजकारणात येणं बंद केलं तर यांच्या घरच्या दरवाज्यामध्ये यांना नेता म्हणायला कोणी OBC कार्यकर्ता उरणार नाही आणि तेव्हा यांच्या राजकीय ज्यांच्या जे आयुष्य ते उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही हे यांना अजून कळत नाही आहे. तेव्हा माझी यांना कळकळीची विनंती आहे की पक्ष अभिनिवेश सोडून OBC करता आपण सर्वांनी मिळून एकत्र लढून ज्या सरकारच्या चुका असेल आपण सरकारला माफ करायला तयार आहोत, पण त्या सरकारला बाध्य करून त्यांनी हे ताबडतोब लागू करावं याकरिता सर्वांनी पक्ष अभिनिवेश विसरून एकत्र येण्याची आवश्यकता आहे. अतिशय पोटतिडकीने या ठिकाणी अविनाश ठाकरे यांनी आपली ही माहिती दिली आहे. त्यांना जेव्हा मी प्रश्न केला की व्हॉट विल बी युअर नेक्स्ट स्ट्रॅटेजी OBCना घेऊन, त्यांनी अतिशय छान माहिती दिली आहे. यांनी तो चेंडू जो आहे हा त्या विरोधी म्हणजेच सध्या तर राज्य सरकार ज्यांचं आहे त्यांच्या पार्ट्यामध्ये हे आपला चेंडू टोलवलेला आहे. आता ही टोलवाटोली तर अशी सुरू राहणार. माझा अजून एक प्रश्न होता ठाकरे साहेब की OBCची जनता रस्त्यावर उतरली नाही म्हणून हे सर्व आहे का? ज्या पद्धतीने आज आपण बघतो की आज आपल्या शहरांमध्ये देशांमध्ये मराठा समाजाचे लाखोंचे आपल्या आरक्षणाला घेऊन मोठे मोठे मोर्चे निघाले, एवढंच नव्हे तर धनगर समाजाचे सुद्धा फार मोठे मोठे त्या ठिकाणी आंदोलनं झालीत, मोठे मोठे मोर्चे निघाले आरक्षणाला घेऊन, पण OBCचा असा मोठा कुठेही आंदोलन किंवा असल्या प्रकारचं आपल्या आरक्षणासाठी म्हणून मोर्चे निघाले नाहीत हा त्यांचा कमीपणा आहे, यामुळे ते मागे आहेत. असं आहे की मुलगा बापासमोर तेव्हाच रडतो जेव्हा मुलाला गॅरंटी असते की बाप आपल्याला काहीतरी देईल. या आघाडी सरकारकडनं OBCना कुठली अपेक्षा नाही.
याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे की 2014 ते 2019 या कार्यकाळामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना ओबीसीचे मोठे मोर्चे निघाले, धनगरांचे मोठे मोर्चे निघाले, मराठ्यांचे मोठे मोर्चे निघाले आणि त्याला न्याय दिला. माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी न्याय दिला, त्यांनी मराठा समाजाचं आरक्षण लागू केलं, धनगर समाजाचं आरक्षण लागू करण्याकरता केंद्राकडे पाठपुरावा केला, टाटा कंपनीसोबत कॉन्ट्रॅक्ट करून धनगरांच्या धनगर समाजाची पूर्ण माहिती गोळा केली आणि जोपर्यंत आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत 1000 करोड रुपयाचा निधी धनगर समाजाच्या विकासाकरता खर्च करण्याचं प्रयोजन केलं. ओबीसीच्या विषयाकरता पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं मंत्रालय स्थापन केलं. ओबीसी प्रवर्गाच्या शिक्षणाच्या सोयी त्यांना सुविधा उपलब्ध व्हाव्या म्हणून त्यांच्याकरता महाज्योती नावाची संस्था स्थापन केली आणि इतर बाकीचे जे मराठ्यांचं आरक्षणसुद्धा लागू केलं आणि ओबीसीचा सुद्धा मोठा मोर्चा त्यावेळेला निघालेला होता. मोर्चा केव्हा काढतो? जेव्हा आपल्याला विश्वास असतो की सरकार आपल्याला काहीतरी देईल. परंतु हे इतकं नाकर्तं सरकार आहे, शेतकऱ्यांचा घात केला, बेरोजगारांचा घात केला, मराठ्यांचा घात केला, ओबीसीचा घात केला, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचा घात केला. खंडणी सरकारकडनं खंडणीशिवाय कुठली अपेक्षा नाही. त्यामुळे मला वाटतं की ओबीसीला माहिती आहे, ओबीसी समाजाला माहिती आहे की या सरकारपुढे हात जाऊन हात पसरण्यात काही अशील नाही आहे. त्यामुळे ते त्यांनी हा मोर्चा काढला नाही. हे ओबीसीचं दुर्दैव नाही आहे, या सरकारचं दुर्दैव आहे की ओबीसी यांच्यापुढे हात पसरवायला सुद्धा तयार नाही, इतकी ओबीसींना यांच्याबद्दलची चीड आहे. बिलकुल, म्हणजे एक प्रकारे अविनाश ठाकरे सरांनी आज राज्य सरकारला ॲस्ट्रॉशनच म्हटलेलं आहे, खंडणी बहाद्दर सरकार आहे असंच तुम्हाला म्हणायचं होतं आणि ते तुम्ही म्हणूनही दिलेलं आहे. सर, जाता जाता माझा शेवटचा प्रश्न आहे की संपूर्ण प्रेक्षक वर्ग आपल्याला नीट ऐकतो आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि बघतो आहे, अशा आमच्या सर्व सन्माननीय प्रेक्षकांकरता म्हणून ओबीसी ह्या आरक्षणासाठी म्हणून किंवा इतर जे आपल्या निवडणूक आयोगाने जे आता निवडणुका ज्या होणार आहे त्या पार्श्वभूमीवर कशा प्रकारचं हे वातावरण असायला हवं याबद्दल किंवा शांती कशी या देशात होईल आहे, क्रांती कशी करता येईल आहे चांगली आणि लोकांना कसा न्याय मिळून आणि लोक किती सुरक्षित राहिलं आहे याबद्दल काय आपण मार्गदर्शन करता? माझी एकच विनंती आहे, भारतीय जनता पार्टीने भूमिका घेतलेली आहे की ओबीसीचं आरक्षण जरी नसेल तरीसुद्धा आम्ही 100% सीट ओबीसी समाजाला देऊ, त्याच्या अनुपातामध्ये सीट देऊ, जेवढ्या आरक्षण असताना जेवढ्या सीट द्यायचे त्या तेवढ्या सीट आम्ही देऊ. माझी ओबीसी बांधवांना, इतर पक्षामध्ये काम करणाऱ्या बांधवांना एकच विनंती आहे की तुम्ही तुमच्या पक्षामध्ये आग्रह धरा की आरक्षण जरी संपलेलं असेल तरी जेवढ्या सीट ओबीसींना मिळायच्या त्याच्यापेक्षा जास्त सीट भरपाई म्हणून यावेळेला ओबीसींना मिळायला पाहिजे आणि त्याकरता त्या त्या आपापल्या पक्षाला त्यांनी बाध्य करायला पाहिजे. महाज्योतीच्या संदर्भात अजूनही सरकारच्या अनेक योजना प्रलंबित आहेत, त्या लागू करण्याकरता सरकारवर प्रेशर आणणं आवश्यक आहे. ओबीसी महामंडळाला अजूनपर्यंत सरकार स्थापनेपासून 2.5 वर्ष झाले, एकही पैशाचा निधी या सरकारने दिलेला नाही, त्याकरता सरकारकडे मागणी करणं अतिशय आवश्यक आहे. आम्ही रस्त्यावर आहो, तुमची आम्हाला साथ लागणार आहे. त्याचबरोबर ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचे प्रश्न प्रलंबित आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्याला प्रत्येक शहरामध्ये, जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक शहरामध्ये 500 बेडचं ओबीसीचं वसतिगृह अशा प्रकारची योजना तयार झाली. केंद्राचे मंत्री गहलोत साहेब मंत्री होते, समाज कल्याण मंत्री, त्यांनी सुद्धा या योजनेला हिरवी झेंडी दिली होती आणि सरकार गेल्यानंतर अजूनपर्यंत जागा आवंटित करण्याचं सुद्धा काम या महाविकास आघाडी सरकारने केलेलं नाही आहे. त्याकरता सुद्धा आपल्या सर्वांना एकत्रित लढा देऊन आपल्या हक्काचं जे काही आहे, संविधानाने आपल्याला जे हक्काचं दिलेलं आहे ते आपल्याला मागावं लागणार आहे आणि याकरता आपल्याला सर्वांना संघर्ष करावा लागणार आहे. आणि आम्ही सुद्धा केंद्र सरकारकडे विनंती करतो आहे की ओबीसीची जनगणना आपण करावी. आपण सुद्धा सर्व मिळून केंद्र सरकारकडे माननीय प्रधानमंत्र्यांना विनंती करू की ओबीसीची जनगणना त्यांनी करावी ज्याप्रमाणे घोषणा केली होती आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की प्रधानमंत्री आमच्या या हाकेला ओ देऊन निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये ओबीसीची जनगणना करतील. बिलकुल, तर आपण होता अविनाश ठाकरे ज्यांनी अतिशय छान पद्धतीनं या संपूर्ण विषयांची माहिती दिली. आम्ही बेधडक त्यांना प्रश्न पण विचारलेत आणि प्रत्येक प्रश्नाला त्यांनी नीट समजूनच उत्तरं दिलेली आहेत. कारण म्हणतात ना की संकटाच्या चिखलात उतरल्याशिवाय यशाची कमळे हाती येत नाही. बघावं लागेल की आता जर समोर निवडणुका आल्या तर यशाची कमळे म्हणजे भारतीय जनता पार्टीला किती उमेदवार, किती मोठ्या प्रमाणावर आपले जे नागरिक आहेत, जे मतदार आहेत ते निवडून देतील हे बघणंसुद्धा तेवढंच गरजेचं असणार आहे. मात्र ओबीसीचा पुन्हा जेव्हा जेव्हा विषय येतो तर ओबीसी जर नसेल तर समोरचं दृश्य कशा प्रकारचं असेल याची कल्पना करवत नाही आणि कल्पना न केलेलीच बरी. मात्र राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल
यांनी कुठेतरी आपला योग्य समन्वय साधून याच्यातून मार्ग काढणं तेवढंच गरजेचं आहे, कारण नागरिकांची अक्षरशः पिळवणूक होते आहे, लुबाडणूक होत आहे. जर मतदार राजाला जर धोका झाला तो उद्या राजनेत्यांनाही धोका होईल आणि त्यांचंसुद्धा सत्ता पालट होऊ शकते, एवढं मात्र खरं आहे. सर, आज आपण आमच्या खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये आला आणि ज्या पद्धतीचा आज खास मुलाखत या कार्यक्रमाच्या माध्यमातून ओबीसीचा विषय असेल, निवडणुकीच्या संदर्भात असेल किंवा विरोधी पक्षांनी तुमच्यावर जे हमले केलेले आहेत शाब्दिक त्याच्या संदर्भात असेल, अतिशय चांगली माहिती दिली. सर, आज आपण आमच्या खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये आला म्हणून मी पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत करतो. तर प्रेक्षकमधून पुढच्या वेळेला खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये अजून एक आपण अशा दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांशी आपण बातचीत करणार आहोत. तोपर्यंत मला द्या रजा आणि आपण बघत आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम खास मुलाखत नागपूर. नमस्कार. नमस्कार सर.